प्रत्येक विषय विनोदी पद्धतीने शिकवणारी सगळ्यांना हवी हवीशी वाटणारी हास्य शाळा पुन्हा एकदा भरणार आहे. तिचं नाव आहे तुमच्या अटेंशन वरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा. ज्ञान आणि मनोरंजनाचा अद्भुत खेळ घेऊन आलेले आहेत सचिनजी खेडेकर, त्यांचं आपण टाळ्यांच्या वज्रात स्वागत करूया. मंडळी, आज शंकरे आणि शितली जाणार आहेत सिनेमाला, पण त्यांच्या मार्गात आली आहे शिवली नावाची मांजर. बघूया या लव्ह स्टोरीमधील आणखी एक गंमत जी तुमच्या समोर घेऊन येत आहेत निरागस विनोदवीर पृथ्विक प्रताप, जिच्या मॅडनेसला नाही ठाव अशी नम्रता संभेराव, कल्याणची चुलबुली शिवाली परब आणि रत्नागिरीचा हिरा प्रथमेश. गप गप शिवले, किती रडतीस ग सकाळ धरण, किती रडतीस. ते बघ कस आहे, जाणारा जातोय, त्याच्यामुळे थांबायचं नाही आपण. असं रडत कडत बसायचं नाही, आयुष्य पडलंय तू. शितले, इथं काय करतेस तू? कवा धरण तुझी बस स्टॉपला वाट बघतोय, दोन पिक्चरची तिकीट काढलेत, कवा येणार होतीस तू? वाट बघितलीस मग काय झालं तवा एवढं? मागच्या टायमाला मी वाट बघत होते तेव्हा मला काय म्हणलं, लय डायलॉग मारलेस. काय म्हणलो? मला काय म्हणलं, वाट बघायची असती, वाट बघण्यानं प्रेम वाढते. वाढतेच. इंतजार का सबर काय म्हणतात ते, फलका काय मिठा होत आहे. तू होत आहे की एवढे डायलॉग मारतोयस? मग आता वाट बघितलं तर काय बिघडलं तुझं? तेव्हा वाट बघितलं तर कुठं काय बिघडलं, वाढलंच आहे की प्रेम? मग किती वाढलंय सांग की. माझ्या दिलाचा टँकर काटोकाट भरलाय. तू एकदा हो म्हण, वीरानं आलेला इश्काचा दुष्काळ आहे का नाही असं संपव तू. काय शितले साप आहे ही धामन आहे वय आपली, म्हणजे टिटवी आहे वय. कसं बोलतोय? ही काय करते इथं? काय करते म्हणजे माझी मैत्रीण आहे ती, सकाळ धरण रडती त्याच्यामुळे माझ्या बरोबर आली ती. रडती म्हणजे रडायला काय झालं? रडायला काय झालं? काय रडून म्हातारा टपकला का काय? आजी मला काय हाडबीड आहे काय तुझ्या? हा म्हातारा टपकला असत तर हित काही करायला आली असती ती मरायला. मी तर घरी नसती उलटली वय. काय बाबा नको रडू, नाक गळे पतू रडती. ए गपशी, गावात तुझ्या शेवडाचा पुरी येईल. वय तिकडं. मग ती का रडते सांगा ना, मी झाली तर. अरे तिचा पम्या. मेला नाही मग? मला सोडून गेला. गप आमची भांडणा झाली आहे ती. गप 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 नेहमीच होतात पण आता जास्तीची झाली. उगी उगी तो मला म्हणला तुझ्या कानाखालीच मारीन. मी त्याला म्हणलो मम्मी काय ऐकून घेणार, मी तो बुकीच टाकीन. मग तो म्हणला तुला खवडा दे. मम्मी म्हणलं मी तुला चिमकुटा काढन. घेणाडी प्रेम करता का कुस्त्या खेळता गे? शंकर्या काय माझा ब्रेकअप झाला. आला का चांगलं झालंय की मग? मी काय वंगळ बोलतोय होय, चांगलाच आहे की. ए शिवले, ती पोरग नाही चांगलं, मावा खातय गुटखा खातय आणि गावच्या भीती रंगवत फिरत हित ना तिथन. गॉगल लावून शायनिंग मारत ऐक, माझं चांगलं झालं तुझं. जगणार आहेस तू, तू तू गपस, तू रडू नकोस. लाजबीज वाटते काय रे तुला असं बोलतात? ऐक माझा ऐक, तुम्ही टिकत बस माझा ऐक. तिला रडत बसू दे बघ, मी तिकीट आणलेत आपण पिक्चरला जाऊ. लाज वाटते तुला? इथं माझी जीवा भावाची मैत्रीण रडत बसली. अरे जेव्हा मी तुझ्या आठवणीत रडती तेव्हा ती मला खांदा देती, आणि आता ती पम्याच्या आठवणीत रडती तर तिला खांदा नकोय द्यायला. पिक्चर वरून आलो की खांदा आता चल की पिक्चरला. असं करतो ऐकू माझ ऐकू. शंकर्या मला सगळं कळत. शितले,
माझा पम्या आहे ना पम्या, मला जत्रत घेऊन जायचा आणि मग हात धरून असं तंबू माग न्यायचं आणि माझ्याशी गोलू गोलू गप्पा मारायचा, कुसूर पुसूर बोलायचा, बोलता बोलता असं जवळ वडायचं आणि हळूच कमरेत हात घालायचा. जवळ वळल्यानंतर त्याच्या तोंडातून येणारा तो माव्याचा वास अजून पण माझ्या नाकात दरवळतो. काय लगातळी भद्री प्रेम आहे हिच, हिला तो माव्याचा वास आवडतोय. तुला सांगतो शिकले, तुला भेटायला यायचं म्हणल्यावर ना मी बचकाभर बडीशेप खातोय ना आखी बाटली शेंट मारतोय. तरी एक फुटावर प्रेम करतोय ना माझ्यावर. तू पम्या बघ किती छान प्रेम करतोय तिच्या. रडू नकोस. हे बघ हे बघ कसं आहे, जाणारा माणूस जातोय, आपण रडत नाही बसायचं. अगं आयुष्य पडले का नाही तुझ्या समोर, जगायचं ग जगायचं. हा मग जाणारा जातोय, तू बी जा शिवले घरी जा, आईला घरकामात मदत कर, बापाला म्हणाव माझ्यासाठी स्थळ बघ, लगीन कर आणि जा एकदाची गावात. अरे तसं नाही, ते पम्या बेन बेकार आहे, त्याची प्रत्येक गावात एक शिवली आहे. कसं बोलतोयस, कसं बोलू तू इकडे ऐक, तू इथं बघ ऐक ऐक, पुष्पाची तिकीट मिळत नव्हती, मी कशी बशी ब्लॅक ना आणल्या, ती कॉर्नरच्या दोन तिकीटे आहे ती चल की माझ्या बरोबर. कॉर्नरची तिकीट काय जगातली सगळी कपल कॉर्नर ची तिकीट काढत्यात, कुणालाच पिक्चर बघायचा नसतोय. तुला सांगते शिटली, एक पिक्चर 10 वेळा बघितलाय आम्ही, तरी पण आता स्टोरी विचारली त्याला नाही जमणार. दादा यावेळी बघितलाय का नाही, मला एकदा तरी बघू दे, एकदा तरी बघू दे. मागच्या महिन्यात पण आम्ही पिक्चरला चाललो होतो तेव्हा तुझा पाय मोडला म्हणून गेलो नाही, आता तुझा ब्रेकअप झाला, एकदा तरी जाऊ दे की ग, मला का मधी मधी करते आहे की जाऊ दे की मला. चल की हे मुद्दाम करते, मी तुला ओढलं की ती स्वतःजवळ ओढते. तुला नाही जात, मी कुठं जात नाही, मी काय त्याच्यावर गुलू गुलू गप्पा बी नाही मारणार. आपण पिक्चरला नाही गेलो तर मग ती ती कस करायचं, काय काय कस करायचं, हा उचपट की थोबाड काय करायचंय, बोलणार आहेस वय पप्पीचं कसं करायचं. तुझा पम्या लय मोठा इम्रान हाशमी भारी पप्पी घ्यायचा, मोठा इम्रान हाशमी स्वतः लाल लाल लोटांचा असा चंबू करायचा, माझ्या गालावर ठेवायचा आणि ते निशान पडायचं की नाही ते शिक्का तो घेऊन असं गावात मिरवा वाटायचं. लय मोठा तुझ्या पम्यानं पप्पी घेतल्यावर निशान पडायचं, काय लिस्टिप लावतो का काय पम्या तुझा. बनारसी पान खायचं, बनारसी पान मावा खाऊन कंटाळा आला की बनारसी पान खायचं माहिती आहे काय. अगं तुला माहित नाही तुझं प्रेम लय छपरी आहे. मावा खाल्ला का बनारसी पान खाती का, तुम करते तू का बस, तुला मोठा हा इस्तावा. शिवले आता बस झालं, आता मी हा देईन तुला, अजिबात रडायचं नाही. अगं पाणी आटवलंयस ग डोळ्यातलं, भूक लागली का तुला, भूक लागली खायचं तुला, काय खायचं मी सांगते शंकर्याला. हा शंकर्या माझ्या शिवलीसाठी वडापाव घेऊन ये. शिकले ऐक ऐक, अर्धा तास झाला इथंच आहे आपण, वडापाव आणायला गेलो तर पिक्चर अर्धा सुटला आपला. नाही म्हणाल कसा हसरे शंकर्या तू, सगळे पुरुष मिले सारखेच असतात. चिडू नको की असंच करते ते, रडू तरी नको. त्यांच्यासारखा रडू नको, मला वांगळा वाटतो तू रडायला लागल्या तर डोळी पुस. मला नको ते रुमाल, पम्याचा रुमाल, पम्याचा रुमाल लाईक यो, पम्याचा मुद्दाम
की पाम्या पाम्या करून रडती पाम्याचा रुमाल आहे यो पाम्याचा रुमाल आहे शेवटू शेम आहे अशाच रुमालाने घाम पुसायचा त्यो ए ए किंडे ए हो ब्लॅक यो एसटी स्टँड वरन घेतलेला रुमाल आहे तुझ्या पाम्याने पण तितनच घेतलाय रुमाल त्यो काय मोठा जागीरदाराचा लागलाय होय ब्रँडेड काहीतरी आणायला आणि रुमालाने घाम नाही पुसत तर काय करत्यात कुल पुसत्यात होय तिला कळत नाही मुद्दाम करते होती भूक लागली भूक लागली म्हणती एवढा जीव खाल्लास ए हाडळे जीव खाल्लास की अख्खा माझा माझी जेव्हा भावाची मैत्रीण आहे तिला काय बोलायचं नाही सांगून ठेवते मग शिकले हलिनला ऐक तू आईस तू तिच्या गत वागू नकोस ऐक मी सांगतोय पेत्र एक नंबरच मी बोलली असती ना बुक्की छानीन तर माझा पम्या मला बोलला असता असा वर पाडून काढेन मग मी त्याला बोलले असत्याच कान खाली देन मग त्यो बोलला असता तुझ्या जिंजा काय पैलवानाची आवलाद आली पोटाला कुणाच्या काय माहित काय झालं की नुसतं भांडायचं ह्यासनी तुमच्या पेक्षा आहे ना ती उकिरड्यावरची डुकर बरी ती तरी डुरुक डुरुक करताना प्रेमळ दिसत्यात यांना नुसतं भांडायचंय आता गेला पम्या बरं झालंय काय नको बोलू माझी तुला सांगतो इथल्या एसटी स्टँड वरच्या कुठल्या बी खांबाशी लग्न केलं ना तरी जास्त बोलवत तुझं येऊ दे काय काय करतो बघतो मी आला तर काय करणार आहे ती बेन माझ्या समोर आला का नाही त्याला फोडून काढतो का नाही बाई चांगला कुड फोडून बघ जमतोय का अर्धी तळलेली बॉबी बॉबी नाही आहे मी मला मारणार आहेस वय कशाला मारू कोणाला नाही बघ की मारून हा बघ की मारून मारणार आहेस वय मी नाही मार नाही इथल्या इथं घडी करून तुला तुझ्या लवरच्या पर्शीत भरला ना तर नावायचं पाम्या नाही आपण काय म्हणता मी नसतोय मारत कोणाला नाही इथं तुझी घडी करून तुझ्या लवरच्या पर्शीत भरला ना तर नावाचा पाम्या नाही आपण बाबू कसला डेअरिंग बाद आहे ग तुझा पाम्या लय भारी बोलतोय ओय ओय पाम्या गेलताना सोडून मला केलेलास ना ब्रेकअप कशाला आलाय इकडं थोबड फोडील तुझा मी ओय मला मारणार आहेस वय मला मारणार आहेस अशी कोपरायचं नाक ठेचीन ना तुझं मी बरी सोडतीये मी तशी गुत्ता घालीन ना तुला मी अशी डोक्यावर अशी गुच्चीच घालीन तुझ्या मी सोडणार मी आता पाय पकडीन ना तुझा आणि वनवच पाडीन वनवच पाडणार आहेस मग मी काय करीन माझ्या पोटात अशी गुच्चीच घालीन तुझ्या मी तरी ह्यो दगड आहे की नाही दगड असं हानीन की नाही दगड उचलणार आहेस दगड उचलणार उचल उचल बघू उचल बघू नाही आहे ताकद रडून रडून संपली आहे काय माझ्या प्रेमाचं बाकरू एवढं काय रागवायचंय घालू कशी गुच्ची एकदाच काय ती मिठवा की दोघे एकमेक ए पंक्चर झालेलं टायर पंक्चर टायर नाही आहे मी गपकी ए ठीक कर तोंडी काय नाटक आहे का तुझी मला काय बी बोलू नको माझ्याला घालतीस माझ्याला घालतीस पण धरून काय करणार आहे माझे डोळे काढू नको गो बाय मी माझ्या मग लवला कस बघणार दोन शब्द रागाने काय बोललो रागाने काय बोललो डायरेक्ट ब्रेकअप तुझ्यासाठी गिफ्ट आणायला गेलो होतो काय तुझा गिफ्ट बिफ्ट जा तिकडं अरे तुझ्या बापाला धोतर दिले आईला साडी दिली आणि तुझ्यासाठी बघ काय आणलंय काय बघ की काय दाखव की बघ की काय दाखव की बघ की दाखव की यो बघ सोन्याची चैन अयो बाप मरते मी सोन्याची चैन शिकले सोन्याची चैन दिली त्यानं तिला सोन्याची चैन बी दिली मम्मी बी दिली होती की तुला सोन्याची चैन माझ्या आई बाबांसाठी काय केलं होतं तू काय केलं होतं त्यानं काय काय केलं तिच्या आई बाबांसाठी काय केलं काय करतोय तो माझ्या आई बाबांसाठी ती हाय उंड ग त्याला काय काम आहे ती करत बसते दुसऱ्यांची काम आणि मी काय तुझ्या घरच्यांसाठी केलं नाही होय काय केलंयस घरी सामान पण आणून देते तुझ्या मग काय करतोयस तो काय एवढं करत नाही तर बस नाही होय तेवढं मग काय करायचं काय म्हणजे अजून करू हे काय करणार नाही होय काय हिंमत आहे की माझी मी सांगेन की सगळं करीन तुझ्यासाठी कळलं का तुझा बाप जेव्हा मरत असेल ना तेव्हा स्वतःच
गजल घेऊन येईन त्याच्या मड्यावर टाकीन. अजून काय करू सांग मला. मी करत नाही म्हणते मी काय. शंकर माझ्या बापाला मारायला निघाला सोय तू. माझ्या बापाला मारणार आहे सोय. शंकर मला वाटलं नव्हतं तू असा प्रेम करत असेल माझ्या घरच्यांबद्दल बोलत. तू तात मला कशी जागीच नाही करायची. मी बापाला मारलं उदर हे दोघ लई चिव चिव करतायत. चल आपण पिक्चर बघायला जाऊ मस्त एसी मध्ये बसू कुल कुल. माझा आपली प्लॅन तोच होत ग. पण पुष्पाची तिकीट मिळेना झाली. ते विंडो वरच पोरग बोलत की आता तिकीट मिळना अभि तिकीट बिके का नाही साला. शिटले तिकीट आहेत पुष्पाची जा दोघ एन्जॉय करा. शिटली खरच 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 ए शिटली कॉर्नर सीट आहे. लव यू चिंचिन. लव यू पांग्या. लव यू तू म्हणतीला माझ्याकडून. थँक यू थँक यू थँक यू थँक यू सो मच. ए शिवले चल की पिक्चर बघायला. अग चल की मस्त पिक्चर. दीड मिनिटाचा पिक्चर बघू. माझी तिकीट दे. कसलं दिलं तू आपली तिकीट. ब्लॅक मानली होती मी मिळत नाही ती म्हणून कसलं हात लावायचं नाही मला. आपला काय संबंध नाही म्हणजे. वर्डीन मी पोलिसांना बोलवीन. मग पोलिसांना का बोलवीन. माझा तुझा काय संबंध नाही. आता आपला आता कायमचा ब्रेकअप झालाय. ब्रेकअप म्हणजे ब्रेकअप. माझ्या बरोबर का केलं ब्रेकअप. माझ्या बरोबर का केलं ब्रेकअप. ऐ शंकर्या ब्रेकअप झालं होय. टिटवे तू आल्यापासून अपशकून झालाय माझ्या आईच्या. परत दिसली का नाही तुला. अतिशय इंटरेस्टिंग ब्रेकऑफ. मज्जा आली. बघा हा सर असे काय म्हणतात प्रसाद. महाराष्ट्राला कोण होणार करोडपती कधी येणार याची जेवढी उत्सुकता लागली होती तेवढीच मला उत्सुकता लागली होती की पम्या कोण असणार. ऍक्च्युली शर्मेश वाटला होता पण नंतर मला लक्षात आलं त्याच्या नावात प आणि म नाही तुझ्या नावात आहे प्रथमेश मध्ये त्यामुळे प्रथमेशचाच पम्या असू शकतो. आणि ब्रिलियंट सरप्राईज होतं तुला या रोलमध्ये बघणं. फार मजा आली प्रथमेश. वेगळंच काहीतरी सादर केलं असतो आणि फार मजा आली. आणि त्यांच्याच टॅगलाईनला धरून सांगतो आता आली आपली वेळ ती वेळ तुझ्यावर आली आज पृथ्वी. आणि या चार कॅरेक्टर समोर असताना ज्ञान हा शब्द बाजूला ठेवूया पण मनोरंजनाचा अद्भुत खेळ तुम्ही चौघांनी निश्चितपणे खेळलात आणि फार मजा आली. वंडरफुल. सई तळलेली बॉबी अर्धवट तळलेली बॉबी वॉज आउटस्टँडिंग. आणि तू येलो शर्ट घातलायस पृथ्वीक आणि तू ते रिसीव्ह पण छान करत होतास. प्रथमेश मस्त. मला एंट्री फार आवडली. ते एक बेअरिंग वेगळंच होतं तेही फार आवडलं. तुझी भाषाही फार आवडली. शिवा ब्रिलियंट. आय लव्ह यू. म्हणजे फारच सुंदर परफॉर्म केलंस. फार मजा आली. नमा फार सुंदर. आणि ज्या प्रकारे एंड केला म्हणजे प्रेक्षकांना तर तुम्ही उत्कंठेच्या उच्च उच्चांकावर नेऊन ठेवला असा एंड केला. पुढे काय होतं बघायला हे मी खूप उत्सुक आहे. मस्त. सचिन सरांना विचारूया त्यांना कसं वाटलं हा परफॉर्मन्स. मला हे नेहमी वाटतं प्रसाद की आपल्याकडे कुठली म्हणजे अभिनय तर अगदी हे 100% आहे की सातत्य किंवा ते पुन्हा पुन्हा करून प्रावीण्य मिळवण्याची गोष्ट आहे. आणि तुम्ही आता पूर्णपणे प्रवीण आहात. म्हणजे ह्याच्यात दुसरं काही दुमत नाही. फर्स्ट क्लास. नथिंग. तुम्हाला काहीही सांगण्याच्या तुम्ही पलीकडे आहात. जे तुमचं संचित आहे ते धरून ठेवा प्लीज प्लीज प्लीज. थँक्यू सचिन दा अँड थँक्यू टीम. गिव इट अप. मंडळी नेहमीप्रमाणे बादशाह अकबरला धडकी भरायला लावणारी एक नवीन कल्पना घेऊन आलाय शहजादा सलीम. चला तर बघूया हा धमाल परफॉर्मन्स जो तुमच्या समोर घेऊन येत आहेत रत्नागिरीची दोन रत्न अर्थात श्रमेश आणि प्रथमेश. काय करतोय. अरे संसार संसार. जसा सलीम स्टोवर. आधी सलीमच्या फटके मग नंतर बघू भाकरीचं काय ते. अशी सगळी अवस्था झाली माझी.
नमस्कार आदाब वडक्कम, मी अकबर बेटकर तुमचं स्वागत करतो माझ्या या बेहालात ज्याचं नाव आहे सलीमची लफडी आणि नशिबात झोपडी. सर, आज मी माझ्या महालाचं कौतुक करणार नाहीये, कारण माझा महालच राहिला नाही, माझा महाल गहाण पडला आणि तो या नराधम लफर झंडू सलीम मुळे. हनीमूनच्या रात्री माझी वाया गेलेली मेहनत अशी रंग चढवेल वाटलं नव्हतं. जर तो कपाळ करंटा सलीम माझ्या आता समोर आला ना, तर बैलाला जमाल गोटा पाजून त्या सलीमच्या तोंडावर बसवेन मी. एवढा फडकलोय कुठाय तो. झाली गरिबांची प्राजक्ता माळी नाचवून झाली. इकडे बापाच्या इज्जतीची तिरडी उचलून ह्या साईडला प्रेमाचा हळदी कुंकू घालतोय तू आलेल्या. झाली दादूस तर सावकाश का आत्ता पिंजर सांडली असती. पिंजर तुझा तर कुंकवाचा करंडाच फोडला पाहिजे. दादूस असं का बोलताय. का बोलतोय म्हणजे, अरे त्या नादान अनारखळीच्या नादी लागून तिला लिंबू सरबत आवडतं म्हणून तू समुद्रात 500 टन साखर आणि 200 किलो लिंबू टाकलेस. पहिले लोक त्याच्यात पाय टाकून बसायचे, आता स्ट्रॉ टाकून बसतात. एवढा सगळा खर्च, एवढा सगळा खर्च झाला त्याच्यासाठी माझा महाल घाण टाकलास तू सली. एवढं कर्ज वाढलं डबघाईला आलो मी सली. दादूस रिलॅक्स रिलॅक्स, सेंटरला जाऊया, सेंटरला जाऊया, तिकडे चालय सगळं. दादूस असू दे, हेही दिवस जातील. ते म्हणतात ना, खेळ कुणाला मैद्याचा कळला. खेळ कुणाला मैद्याचा कळला. ए नटडामरट, काय देव आहे ना, एक दिवशी तुझा मैदा असा मळेल ना तेव्हा तुला कळेल ते खेळ कुणाला दैवाचा कळला असं आहे. हेच 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 प्रत्येक वेळी मला चुकीचा ठरवायचं, मला काही ना काहीतरी बोलवायचं. पण आता आता मी तुम्हाला खोट ठरवणार आहे, कारण मी करोडपती होणार आहे आणि त्यामुळे आपली शान शौकत आणि आपली संपत्ती परत येणार आहे. कसं काय हे कसं होणार आहे? सचिन खेडेकर. बापरे, म्हणजे आता माझ्यानंतर त्यांची वेळ आली की काय? दादूस आता वेळ सगळ्यांची आली. कशी काय? कारण आता मी सोनी मराठीवरील कोण होणार करोडपती या कार्यक्रमात जाणार, ते मला प्रश्न विचारणार, त्याची मी उत्तर देणार आणि मी करोडपती होणार. करोडपती? येस. 300 रुपये सुट्टे आण म्हटल्यावर 150 च्या 2 नोटा मागणारा तू करोडपतीच्या वाटा कशा करतो? एवढा सोपा नाहीये, तिथे बुद्धीचा कस लागतो. माहितीये माहितीये मला, हे माहितीये. म्हणूनच तिथे जाताना मी माझ्यासाठी आणि सचिन खेडेकरांसाठी बदाम म्हणजे आमलॉन्ड घेऊन जाणार आहे. तुला माहितीये तू खऱ्या अर्थाने आमलॉन्डच आहे. मोठा शाणा ते आमलॉन्ड असत, इथून तुझी सुरुवात आहे. मोठा शाणा हा कुठल्या उकरड्यावरनं कॉन्फिडन्स घेऊन येतो असता मला कळत नाही. डुकरांशी भांडत जाऊ नको सलीम. नालायक कुठचा? चला आता हे सुरुवात केलीच आहेस तर मी म्हणतो आपण काहीतरी प्रश्न उत्तरांचा खेळ खेळूया, म्हणजे निदान तुझी थोडी तरी प्रॅक्टिस होईल सलीम. चालेल दादूस, कुठलेही प्रश्न विचारा, माझा अभ्यास झालाय झालाय. पण त्याच्या आधी मी माझ्या यशासाठी प्रार्थना करू इच्छितो. कर. हात जोडा. अकबरची लावूया. मला वाटलंच होत अकबरला पेटूया, अकबरला जाळूया, असंच काहीतरी असणार. प्रार्थना पोचली समज आणि खेळ सुरू करूया. चालेल.
आला मोठा विचार काय विचारायचे ते सुरुवात आपण फास्टेस्ट फिंगर फर्स्टने करूया मी ज्या आता गोष्टी सांगेन त्या क्रमाने लावायच्या ओके ए कपाळ बी मान सी पोट डी पाय कपाळ मान पोट पाय हे कुठल्या क्रमाने लावायचे ऑलरेडी हे क्रमामध्ये आहे कपाळ मान पोट आणि पाय ओ म्हणजे तुला माझी खेळी समजली हो पहिल्या त्याच्या तू पास झाला असली थँक्यू दादू आता तू गरम सीटवर येशील ओके म्हणजे हॉट सीटवर ओके लगेच तुला 1000 साठी पहिला प्रश्न विचारतो विचारा तुझ्या बापाचं नाव काय काय झालं ह्याला पाच का घेतलास ह्या प्रश्नाचं उत्तर माझ्या तोंडावर आहे अरे गधड्या तोंडा समोर आहे वेळ कशाला घेतोय नाही तरी ह्या प्रश्नासाठी मला ऑप्शन पाहिजेत माझ्या मुलाला मी त्याच्या बापाचे ऑप्शन कसे देऊ हा त्यांचाच फॉर्मॅट आहे काय कुठलेही द्या ए बिरबल बी तानसेन सी बैजू बावरा चार पप्या म्हात्रे ह्या चार मध्ये माझं नावच नाहीये सलीम अरे हनीमूनला काय मी बॅगा उचलायला गेलो नव्हतो अकबर अकबर नो 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 मला कुठली हिंट नकोय हिंट मी माझी लाईफ लाईन युज करू इच्छितो लाईफ लाईन कुठली मी अम्मी जानला फोन फ्रेंड करू इच्छितो कशाला कारण अंतिम क्षणी जे काय सत्य आहे ते त्यांनाच माहिती असेल ही बघतोयस आठ नंबर आठ कळत नाही तुला काय त्यातला अकबर आहे ते तुझा बाप अकबर आहे फायनल आहे फोन फ्रेंड कशाला करतोय दादूस तुम्ही मला असे घरातले प्रश्न विचारू नका काहीतरी वेगळं बाहेरचं विचारा बाहेरचं लायकीच्या बाहेरचं विचारू हा विचार मला सांग भारताचा राष्ट्रीय पक्षी कोणता सोपय पोपट तो आपल्या स्किटचा राष्ट्रीय पक्षी आहे भारताचा राष्ट्रीय पक्षी कोणता ते सांग दाडूस मला ऑप्शन पाहिजेत कारण फॉर्मॅट मध्ये ऑप्शन असतात बरोबर सचिनजी ऑप्शन प्लीज ए मोर ओके बी लांडोर पण ए मोर ओके सी खार ओके पण ए मोर ओके डी बिबट्या पण ए मोर सांग आता दादूस यावेळी मला तुमची हिंट कळलेली आहे बापरे डी बिबट्या लॉक किया जाय डी बिबट्या सलीम बिबट्या हा प्राणी आहे पण त्याचा प्रत्येक फोटो मध्ये तो हवेत असतो तो त्याचा धावण्याचा फोटो आहे उडण्याचा नाही हवेत असणारी प्रत्येक गोष्ट पक्षी नसते सलीम तो एवढा हवेत असतोस पण तुला मी मनुष्य प्राणी म्हणून ट्रीट करतो ना मोर हा भारताचा राष्ट्रीय पक्षी आहे लक्षात ठेव हे बघा दादूस काय हे सारखं मला लेक्चर देऊ नका का एखाद दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर चुकलं तर ठीक आहे काय सचिन खेडेकर आपलेच आहेत ते मला समजून घेतील मला वाटतं ते तुला न समजताच घेतील दादू तुम्ही मला हे पक्षी प्राणी आणि घरातले प्रश्न विचारू नका मला बियॉन्ड द वर्ल्ड काहीतरी विचारा बर आता तुला एक म्युझिक ऐकू येईल एका गाण्याचं ओके त्याच्यावरनं तू गाणं ओळखायचं ठीक आहे ओळखशील ना हो म्युझिक तुझं नमो माझ्याकडे काही टोकेरी नसत केलं असत सगळी कप बस हे असं हे करून तुला ते करोडपती करणार आहेत छे तुला काय हिशोब नाहीत काय नाही ते पैसे ठेवणार कुठे तू सली दादूस काय काय बोलू नका माझा हिशोब पक्का आहे माझी प्रत्येक गणित पक्की आहेत गणित येस विषय काढलास तू गणिताचा हो बापरे तुझं कसलं गणित पक्क सली लहानपणी तुला मिनिट काटा तास काटा आणि सेकंद काटा हे लक्षात नाही राहायचं फरक कळायचा नाही म्हणून तू त्या काट्यांना आजोबांचा बाबांचा आणि माझा म्हणायचा
ही तुझी अक्कल? ही माझी ओळख. कसली ओळख? कसले पॅरामीटर लावतोस काय माहिती? गणित सोडवतोय. आता गणिताचा विषय काढलाच आहेस तर मित्र एक साधं गणित घालतो. बेजिज्जक. आपल्या आवारात 24 आंब्यांची झाड आहेत. ओके. ती 4 जणांमध्ये समान कशी वाटशील सली? दाखव. सोप आहे. इथे या, तो बाजूला घ्या. काय करतो इथे? भागाकाराचं चिन्ह आहे. थोडस घाबरायला झालं. 24 आंब्यांची झाड बरोबर, 4 जणा समान वाटायची बरोबर, 4 × 24 मधून 6 गेले उरले 18, 4 × 16 18 × 16 गेले उरले 2. 24 आंब्यांची झाड 4 जणा समान वाटायची असतील तर प्रत्येकाच्या वाट्याला 244 झाड येतील. हा खडू हातात बरा वाटतोय म्हणून हे आणि हे, ह्याच्यात तुला काय दुरावा तफावत दिसत नाहीये सली? नो, सगळं परफेक्ट आहे. परफेक्ट आहे. मला फक्त एकच प्रॉब्लेम आहे. काय? मला एक कळत नाहीयेत, हे दोन कुठले आहेत? सलीम हा भागाकार, हा असला दळभद्री भागाकार सलीम. आर्यभट्ट आज असता त्याने हा भागाकार बघितला असताना तर हे चिन्ह घेऊन तुझ्या मागे लागला असता. कळलं? भागाकार करतोय. मला माहितीये तू करोडपती मध्ये जाऊन काय करणार सलीम. तू तिकडे प्रश्नांची उत्तरं देणार, माझ्या इज्जतीचा बाजार मांडणार. आता स्टोवर आणशील मला परत तू? माझ्याकडून तुला करोडपती मध्ये जायला छदाम पण मिळणार नाही सलीम. दादूस, मी ऑलरेडी पैसे जमा केले. कारण तुमची शेवटची सलवार मी सावकाराकडे गहाण टाकली आणि त्यातले 13 रुपये घेऊन आता मी करोडपती मध्ये जाणार आहे बस पकडून. सचिनजी, हा मी येतोय. सिपाईयो, त्या बैलाला घेऊन या. सगळ्यात आधी सचिनजी तुम्हाला शुभेच्छा. तुमच्याकडे असे कुठलेही सलीम आणि अकबर न येता सगळे बिरबलच येत अशा शुभकामना. अफलातून बहारदार, तुम्ही दोघं कम्प्लीट मॅड आहात. मला एक गोष्ट खूप अभिमानाने नमूद करावीशी वाटते. इथला प्रत्येक जण इररिप्लेसेबल आहे. एक जण कधीही दुसऱ्याची जागा घेऊ शकत नाही अँड सेम गोज विथ यू. तुम्ही तुमच्या तुमच्या जागा इथे बनवलेल्या आहेत आणि त्या जागेवरचं तुमचं स्थान अढळ आहे आणि ते अढळच राहणार. त्यातली ही एक वन ऑफ द सिरीज की ही अढळ आहे. याला कुणी धक्काच लावू शकत नाही आणि तुमच्याशिवाय ही कुणीही साकारू शकत नाही. फार मजा आली. वंडरफुल. सही. ब्रिलियंटली परफॉर्म्ड. मला ही दोन पात्र भयंकर आवडतात. ही सिरीज भयंकर आवडते. आणि आज तुम्ही सचिन सरांना पण सोडलं नाहीत. म्हणजे धाडसी आहात तुम्ही असं म्हणायला पाहिजे. हे अफलातून होतं, क्रेझी होतं आणि लिमिटलेस होतं. म्हणजे कायच्या काय होतं. मस्त. सचिनदा, ज्ञान आणि मनोरंजनाचा हा खेळ तुम्हाला कसा वाटला? नाही, हा खरंच अद्भुत आहे खेळ. म्हणजे आत्ता आत्ता मला असं पाहताना वाटलं की फ्युजन करायचं झालं हास्यजत्राचं आणि कोण होणार करोडपतीचं, तर ही पात्र अगदी करेक्ट आहेत. म्हणजे त्याचा इतका चांगला विनोद होईल आणि रिस्पेक्टफुल विनोद होईल असं मला खरंच वाटतं. की आपल्याकडे इतिहासात अडकलेली माणसं, त्यांना सुटलेली कोडी आणि आत्ताचं जग असा एक खूप भारी एपिसोड होऊ शकतो असं मला खरंच वाटतं. पण हा सगळा गोंधळ, की इतका सगळा गोंधळ घालून किंवा ती उत्तरं आणि ते प्रश्न हे त्यांच्या चेहऱ्यावर हे सगळं बरोबरच आहे असं येत होतं, ते अफलातून आहे. म्हणजे अद्भुत खेळ आहे हा. फार छान. फर्स्ट क्लास. क्या बात है. रत्नागिरीच्या रत्नानो. मंडळी, हास्यजत्रेतील काही परफॉर्मन्सेस
कायमच आपल्या स्मरणात राहतील. त्यातीलच एक पुन्हा पुन्हा बघावं असं सादरीकरण आता आपण बघूया. ओ दादा, हे दंताळकर डॉक्टर कधी येणार आहेत? अरे तुम्ही बाय ना जत कथा ना, डेंटल केअर आहे ना ते. बापरे, काय बिकार सुरुवात झाली आहे बाबा स्क्रिप्टची. बलती ताण लागली हो. ओ दादा, पाणी कुठे मिळेल? समुद्रात. मी काय पाणी देणार आहे काय? दाट दुखते म्हणून इकडे आलोय ना मी, मला काय विचारतो? ठीक आहे, सॉरी सॉरी. ओ ओ मॅडम, मॅडम पाण्याची काही व्यवस्था आहे का इथे? अरे मॅडम मला प्यायला पाणी. मॅडम हो ऐका ना, मला पाणी प्यायचं होतं बुवा. अरे बोला ना काहीतरी. अरे काय असं काय तोंड केलं आहे? निघून आहे का चिव नाही? खरं बाप अवघडे. बरं मॅडम, मॅडम मी रुमाल ठेवून जातो बरं का इथे. ही माझी जागा आहे बुवा, पाणी पिऊन येतो. काहीच नाही, अवघड परिस्थिती बुवा. ओ हा वसारा नालावर पाणी भरायला आलंय काय? बादली ठेवून जातात तसा यो रुमाल ठेवून गेलाय. हा रुमाल काढला तर चालेल काय? हॅलो अहो, किती वेळ लागणार आहे जरा बघा ना. काय बोलायचंच नाही का तुम्हाला? बोलताच येत नाहीये. दादा सुन, एक एक सीट इकडे सरकून जा बरं तुम्ही. हो दादा, माझा नंबर तुमच्या आधी होता. होता, आता तिकडे सगळ्यात शेवटी. असं कसं? अरे तू सोडून गेलात नंबर ना, आता नाही, आता सगळ्यात शेवटी. अरे ऐका, मी सोडून नव्हतो गेलो, मी पाणी प्यायला गेलो होतो आणि रुमाल ठेवला होता मी इथे. काय एसटी आहे काय रुमाल ठेवून जायला? मी दगड ठेवून गेलो तर चाललंय? हे बघा दादा, मी मगासपासून लाईन लावली. हा मग मी काही इथं झाडं लावली. नको त्रास देऊ, म्हणजे झाड जाम दुखते मला, मला नको त्रास देऊ. अरे मी कुठे त्रास देतोय तुम्हाला? हे बघा, या 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 रिसेप्शन वाले मॅडम आहेत ना, यांना पण मी सांगितलं होतं. ओ मॅडम सांगा ना, मी पाणी प्यायला गेलो होतो म्हणून रुमाल ठेवला होता की नाही मी? हे बघा, मला काही विचारू नका, मला काही माहिती नाही, मी इथे फक्त नेक्स्ट एवढंच बोलायला आले. मी नेक्स्ट म्हटलं की इथला माणूस आज जातो एवढंच मला माहिती. अरे पण तुम्ही बघितलंय ना हो की मी आधी बसलेलो होतो म्हणून, ते सांगा ना. मी मी फक्त काय असं करताय तुम्ही फक्त? हो हो दादा, तिकडे सरका बरं, सरका तिकडे सरका, मला बसू द्या, माझा नंबर आधी होता. लाडत आलास? लाडत आलास? अरे पण माझा सण करू वाजवीन, जा तिकडं. मोठं शानेस तू? काय बाबा अवघडच आहे, खऱ्याची दुनिया नाही ते म्हणतात ना, ते खरंच आहे बाबा. हा माणूस माझी जागा घेऊन बसलेला आहे, याची वाट लावली पाहिजे. वा ओ सदानंद, ओ सदानंद, तुम्हाला कोणीतरी बोलवतंय. हॅलो हॅलो हॅलो. नेक्स्ट. ओ तुम्ही म्हणाला तिकडं कोणतरी तुम्हाला बोलवलंय म्हणून मी तिकडे गेलो, तर तिकडे कोणच नाही आणि सदानंद माझं नावच नाही. अरे मग तुम्ही तिकडे गेला तरी कशाला? अरे वसारे तू बोललास ना, सदानंद तुम्हाला बोलवतोय म्हणून मी तिकडे गेलोय. अरे मी सदानंदला जायला सांगितलं होतं आणि तुमचं नाव सदानंद नाहीये तर तुम्ही गेलेच का बरं? अरे पण इकडे सदानंद कोण नाहीच आहे ना. पण नाहीच आहे तर मग नाहीच जायचं ना तुम्ही? मग वसारे तू का बोललास सदानंदला बोलवतोय म्हणून? मी सदानंदला बोललो हो की नाही मॅडम? मी सदानंदला बोललो होतो की नाही? अरे पण माझं नाव सदानंद नाहीच आहे ना. मग तुम्ही ओ नाही द्यायचा ना. अरे पण मग तू कशाला बोललास सदानंद तुम्हाला बोलवतोय म्हणून? ए
एक मिनिट, तुमचे नाव सदानंद आहे? नाही. मग नाही जायचं तुम्ही तिकडे? अरे पण मग तू का बोललाय? मी माझं नाव सदानंद नाही. नाहीचे तर नाही जायचं ना तुम्ही. अरे तू का बोलत होते? काय फालतू गिरे, माझा नंबर होता ना, तुम्ही कशाला त्याला पाठवलात? तुम्ही इथे नव्हता म्हणून मी त्यांना पाठवलं. अहो मी जरा तिकडे गेलो होतो. तुम्ही गेला तिकडे, तुम्हाला अक्कल पाहिजे ना. तुम्ही अक्कल नाही काढायची, तुमची जबाबदारी आहे ना. तुम्ही सांगायला पाहिजे माझा नंबर आहे, तुम्ही त्याला कशाला पाठवलं? तुझं काय काम आहे का? माझं काम फक्त नेक्स्ट एवढंच बोलणं आहे. नेक्स्ट एवढंच बोलायचं तुझं काम आहे? फक्त नेक्स्ट एवढंच बोलायला तू आज परडे घेणार आहेस? नेक्स्ट एवढंच बोलण्यासाठी तू कालपासून रिहर्सल करतेस? सदानंद. ओ वासरे, तुला सांगितलं ना माझं नाव सदानंद नायच हाय. अरे मग ओ कशाला देत तुम्ही? तू वासरे सदानंद कशाला बोलतोस? एक मिनिट, तुमचं नाव सदानंद नाहीये ना? नाही. मग नकाच देऊ ना ओ. अरे पण तू सदानंद का बोलतो? ती माझी सवय हो, लोक म्हणत नाही का सदानंद, तशी सवय. बर तुमचे नाव काय? अरुणानंद. अरुण आहे माझं. बरोबर. अरुण बघा प्लीज, आता माझा नंबर आहे, दुसरं कोणाला पाठवू नका. कळलं ना? तुम्ही नेक्स्ट म्हटलं तर नुसतं नेक्स्ट नाही म्हणायचं, अरुण म्हणायचं. ओ ओ हो दादा, व्हिडिओ बघता का? मला नाही बघायचं रे. ओ भावड्या, दाढीवाला भावड्या, बघतो व्हिडिओ, बघतो का बघू? अरे बलते बाई व्हिडिओ आहे. अरे बघा बघा बघा, आता कसं मागून टाकलं पाण्यात पाडला. या प्रँक करणार बोलतो भारी आहात दादा. मस्त आहे हे, आम्हाला टाइमपास करायचं, टाइमपास करायचं कळत नाही यांना. नेक्स्ट. बंद कसं केलं दाखव ना. काय व्हिडिओ बघताय? तुमचा मागचा नंबर तुमच्या पुढे निघून गेला, गेला डॉक्टरच्या केबिन मध्ये. माझा नंबर होता, तुझ्या मुलं दोनदा नंबर गेलाय माझा. मी काय केलं? एक तर माझ्या मोबाईल मध्ये तुम्ही व्हिडिओ बघायला आले, कमा आले बघा तुमची. हे बघा तुम्ही ना, नीट तुमच्या जागेवर उभं राहा. मी इकडेच उभा आहे वासरे, तुम्हाला बोलावलं. बरं उभं राहा, मग टेन्शन घेऊ नका. बघा आता नेक्स्ट बोललं ना तर अरुण बोलायचं, म्हणजे ह्या लोकांना कळलं का माझा नंबर आहे. क्लियर? ओके सर. क्लियर. नेक्स्ट अरुण. हा हा काय हो, कशाला बोलू, काय झालं? तुम्ही बोलत ना. तुम्ही आता बोला अरुण. तुम्ही म्हणाला होता नेक्स्ट म्हटल्यावर तुमचं नाव घ्यायचं म्हणून मी घेतलं. घ्या, पुढचा माणूस गेला, तुम्ही बसा इथे. काय फालतू गिरी आहे रे चाटला. सदानंद. अरे तुम्ही काय ओ देतो? अरे मग असं तू कशाला बोलतो सदानंद? आता फायनल मी आता इकडे सदानंद. माझा प्रॉब्लेम आहे ना वसऱ्या. हो का? आता हिने अरुण बोलला तरी मी ओ दिलं ना. अरे पण अरुण हे तुमचे नाव आहे ना ओ. अरे पण तरी मी इकडे अडकलो का नाही वसऱ्या? आणि तुला खरंच कसं रे, तू सांगायला पाहिजे ना की बाबा हो अरुणचा नंबर आहे, सदानंदचा नंबर नाहीच हाय. अरे पण जो गेला तो सदानंद नव्हताच ना. अरे मग सदानंद कोण हाय? कोणीच नाही. सदानंदचा नंबर आहे म्हणून. अहो ती माझी सवय आहे ना ओ सदानंद. वसरे काय फालतू गिरी झाले हो काय हो? नाही नाही आता माझा नंबर आहे, मी आता इथून हलणारच आहे, मीच जाणार. ठीक आहे बाबा, इथेच थांबा, इथेच थांबा. तुम्ही बोल नको बाबा. हो हा, मी त्या केबिन मध्ये पेशंट तसे पाठव. ओके सर. डॉक्टर तिकडे गेले. एक्सक्यूज मी कदम साहेब, आता इथे उभं राहून काहीच उपयोग नाहीये. का?
आता डॉक्टर तिकडे गेले म्हणजे तिकडनं रांग सुरू होणार. इथून जो शेवटी असेल त्याचा नंबर पहिला. आता अरे ही काय फालतू गिरी आणि हे काय लॉजिक आहे. डॉक्टर तिकडे गेले ना. पण का? अहो ते दार डॉक्टरांना घरी जायला जवळ पडतं म्हणून. अरे एवढी मोठी कॅबिन आहे का रे तुमची वसरूनो? मुद्दाम करता का रे तुम्ही? ए वसरे इकडे बस. अरे काय करतो? अरे अरे काय करतो? अरे अरे आता माझा नंबर पहिला आहे मॅम. आणि हे बघा इकडून पण तुमचा दुसरा नंबर आहे. नाही इकडून पण दुसरा नंबर आहे. तुम्हाला काय बोलायचं आहे? आजी पाच बोलायचं गप्प बस. आता माझा नंबर आहे. नेक्स्ट. अरे पालिकेची सदानंद पगड्याची गाडी आली. पालिकेची सदानंद हॅलो. काय झालं? अहो गेला का? नाही तो माणूस गेला ना. तुमचा नंबर होता ना. ती सदानंद पकडायची गाडी गेली काय? कुठली गाडी? पालिकेची गाडी ना सदानंद पकडायची. काका अशी कुठली गाडी असते का? काही काय बोलताय? अरे भाई इकडे कोणतरी बोलला म्हणून मी इकडे लपलो ना. सदानंद. आता तुम्ही कशाला सदानंद बोललात? अहो इतकी वेळा ऐकलं ना मला सवय झाली. अरे माझं नाव सदानंद.